रमेश कुमार झा या दोन कुटुंबातील कमावते पुरुष वारल्यानंतर कुटुंबावर उतरती कळा आली. रमेश शहा यांचा गेल्या वर्षी कॅन्सरने तर रमेश कुमार झा यांचा या वर्षी हृदयविकाराने मृत्यू झालाय. यामुळे घरातील कर्ते पुरुष गमावल्याने घरात उदरनिर्वाहाबरोबरच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता. मात्र शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शवला. आमचे पदाधिकारी मालवणकर आणि एकनाथ मुंगा पाटील यांच्यातर्फे माहिती मिळाली की ह्या सोसायटीमधील रमेश झा यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यांच्या तीन तीन मुली 12वी 8वी असे शिकत आहेत आणि त्यांच्यावरती अचानक हा दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आणि अशा वेळेने ही माहिती आम्हाला मिळाली, आमच्या खासदारांना मिळाली आणि आम्ही मग शिवसेनेच्या शाखेत बसून विचार विनिमय केला की यांना यांच्या पाठीशी आपण राहिला आणि आज त्याची ही आम्ही पूर्तता केलेली आहे. त्यांचं जोपर्यंत त्यांची शिक्षण घेण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत आम्ही त्यांना मदत शिक्षणासाठी करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते आम्ही करणार आणि याचा आम्हाला खूप आनंद होत आहे का देवाने आम्हाला बाळासाहेबांसा ठाकरेसारखे नेते दिले ज्यांचे विचार समाजासाठी होते आणि देवाने आम्हाला एवढे कॅपेबल केलं की आम्ही दुसऱ्यांना मदत करतो आणि एवढं आमचे कुटुंबीय दिले की त्यांना दुसऱ्यांना मदत करताना आमच्या कुटुंबाला सुद्धा आनंद होतो, आमच्या संपूर्ण फॅमिलीला आनंद होतो. ही गोष्ट सर्वांच्याच ठिकाणी नसते म्हणून ह्या गोष्टीचा देखील आनंद होतो आणि ह्या मुलींच्या पाठीशी राहून त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम त्यांच्या ग्वाही देतो, शब्द देतो त्यांना आणि त्यांनी अभ्यास मात्र खूप करावा आणि त्यांना जेवढ्या उंचीवर गाठता येईल तेवढी गाठावी. शिवसेना आणि शिवसैनिक त्यांच्या पाठीशी राहते. रमेश शहा यांच्या 3 मुलांचा गेल्या वर्षापासून आणि झा यांच्या 2 मुलींचा या वर्षापासून वर्षभराचा सर्व शैक्षणिक खर्च उचलायची जबाबदारी शिवसेनेने घेतली. खासदार श्रीकांत शिंदे, माजी सभापती आणि ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या वतीने या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. शिवसेनेचे देसलेपाडा परिसर कल्याण ग्रामीणचे पदाधिकारी एकनाथ पाटील तसेच सुनील माळकर यांनीही या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलाय आणि आपले कार्य सुरूच ठेवले. यामुळे शहा आणि झा परिवाराने शिवसेनेचे आभार मानले आहे. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.